विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग टू ऑल। जसे की आपणाला सर्वांना माहीत आहे की कोविड सारख्या अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आपण ऑनलाइन एज्युकेशन किंवा ई कंटेंटचा पर्याय स्वीकारलेला आहे आणि तो योग्यही आहे। सर्वप्रथम मी TYBA या वर्गामध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि त्यानंतर 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला आहे त्याबद्दल तुमचं अभिनंदनही करतो। तुम्हास माहीत आहे की TYBA या वर्गामध्ये ज्योग्राफी या विषयाचे स्पेशल विषयाचे एकूण 3 पेपर आहेत, Special 3, Special 4 आणि G3 की जो जनरलचा पेपर आहे। त्यापैकी आज या ठिकाणी आपण Special 3 म्हणजेच ॲग्रिकल्चरल ज्योग्राफी कृषी भूगोलाचा अभ्यास आणि विचार करणार आहोत। हा एकूण 100 मार्कांसाठीचा पेपर असून त्याचा कोर्स नंबर आहे 320। तर एकूण 90 तासांमध्ये आपल्याला हा संपूर्ण अभ्यासक्रम या विषयाचा पूर्ण करावायचा आहे। नेमके कोणते मुद्दे आपल्याला शिकवायचे आहेत आणि कोणते टॉपिक विचारात घ्यायचे आहे याचाही आपण विचार करणार आहोत। त्यापैकी पहिला जो टॉपिक आहे कृषी भूगोलाची ओळख, आणि त्याच्यामध्ये शिकवायचे मुद्दे आहेत उपमुद्दे की जे व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती। दुसरा मुद्दा आहे अभ्यास पद्धती। तिसरा मुद्दा आहे कृषी भूगोलाचे महत्त्व आणि चौथा मुद्दा आहे कृषी भूगोलातील प्रवाह। तर कोणते उपमुद्दे किंवा शिकवायचे मुद्दे आहेत याचाही आपण विचार करणार आहोत। त्यामध्ये आहे व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती कृषी भूगोलाच्या संदर्भातील। तसेच कृषी भूगोलाच्या कोणकोणत्या अभ्यास पद्धती आहेत की ज्याद्वारे आपल्याला कृषी भूगोल अभ्यासता येऊ शकतो, त्यामधली पहिली अभ्यास पद्धती आहे प्रादेशिक अभ्यास पद्धती, दुसरी आहे सूत्रबद्ध अभ्यास पद्धती, तिसरी आहे वस्तू अभ्यास पद्धती आणि चौथी आहे नवीन अभ्यास पद्धती। त्यानंतरचा मुद्दा आहे कृषी भूगोलाचे भारतीय अर्थकारणातील महत्त्व, आणि त्यातील या प्रकरणातील शेवटचा मुद्दा आहे की कृषी भूगोलात कोणकोणते नवीन प्रवाह आहे, नुकत्याने नव्याने नवीन कोणकोणते प्रवाह या ठिकाणी समाविष्ट झाले आहेत याचाही आपल्याला विचार करावायचा आहे। आणि यासाठी आपण एकूण 12 तासांमध्ये हा पूर्ण पहिला चॅप्टर किंवा पहिला टॉपिक संपवणार आहोत। दुसरा जो टॉपिक आहे किंवा दुसरा जे चॅप्टर आहे ते आहे कृषी भूगोलाच्या संदर्भात किंवा कृषीवर परिणाम करणारे घटक। कोणकोणत्या घटकांमुळे कृषीवर परिणाम होतो, त्यातील पहिला घटक आहे प्राकृतिक घटक आणि त्यामधील उपघटक आहेत की जे आपल्याला शिकवायचे आहे भूपृष्ठ रचना, हवामान आणि मृदा। आर्थिक घटकांमध्ये आपल्याला विचार करायचा आहे भांडवल, वाहतूक, बाजारपेठ, साठवण, आयात आणि निर्यात। या एकूण 5 मुद्द्यांचा आपण आर्थिक घटकांमध्ये विचार करणार आहोत। सामाजिक घटकांमध्ये देखील एकूण 5 घटक आहेत। त्यामध्ये पहिला आहे भूधारणा की एखाद्या शेतकऱ्याकडे किती जमीन आहे, त्यानंतर लँड फ्रॅगमेंटेशन म्हणजे एखाद्या जमिनीचे तुकडीकरण किती झालेलं आहे, त्यानंतर मजूर, चौथा मुद्दा आहे पारंपरिक पद्धती आणि 5वा मुद्दा आहे की तो शेतकरी त्या कृषीकडे कशा पद्धतीने बघतो, म्हणजे शेतकऱ्याचा दृष्टिकोन, कृषीकडे शेतकऱ्याचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावरही किंवा या सामाजिक घटकावरही कृषी अवलंबून असते। शेवटचा मुद्दा आहे की जो अतिशय महत्त्वाचा आहे तांत्रिक घटक, त्यामध्ये पहिला आहे जलसिंचन, तंत्रज्ञान, खते व औषधे आणि शेवटचा आहे कीटकनाशके, पेस्टिसाइड्स। अशा प्रकारे एकूण 4 मुद्द्यांच्या आधारे उपमुद्द्यांच्या आधारे आपण हा टॉपिक अभ्यासणार आहोत। तिसरा टॉपिक आहे टाइप्स ऑफ ॲग्रिकल्चर। कृषी वेगवेगळ्या प्रकाराने जगभर केली जाते, परंतु आपल्याला मुख्य 2 प्रकार अभ्यासायचे आहेत, एक उदरनिर्वाहक शेती आणि दुसरी व्यापारी शेती। तर उदरनिर्वाहक शेतीमध्ये पुन्हा 3 उपप्रकार आपल्याला अभ्यासावायचे आहेत,
त्यामध्ये आहे स्थलांतरित शेती, कोरडवाहू शेती आणि उदरनिर्वाहक शेती। व्यापारी शेतीमध्ये पुन्हा तीन उपप्रकार आहेत, त्यामध्ये आहे मिश्र शेती, दुसरा आहे हॉर्टिकल्चर किंवा ट्रक फार्मिंग आणि तिसरा आहे समूह शेती किंवा त्याला कम्युनिटी फार्मिंग असे म्हणतात। चौथं आणि या सत्रातलं पहिल्या सत्रातलं शेवटचा टॉपिक आहे की शेतीच्या संदर्भात कोणकोणत्या समस्या आणि कोणकोणत्या शेतीला काही भविष्य आहे का या संदर्भात आपण विचार करणार आहोत। म्हणजे शेतीच्या समस्या व भवितव्य या अंगाने आपण शेतीचा विचार करणार आहोत। प्रॉब्लेम्स अँड प्रॉस्पेक्टस विथ इंडियन एक्झाम्पल्स, भारताच्या संदर्भात त्याची कोणकोणत्या समस्या आहेत याचाही आपल्याला विचार करावायचा आहे। त्यातला पहिला जो अध्ययनाचा घटक आहे तो म्हणजे नैसर्गिक घटक, कोणकोणत्या नैसर्गिक घटकांमुळे कृषीवर किंवा शेतीवर परिणाम होतो याचाही आपल्याला विचार करावायचा आहे। दुसरा घटक आहे आर्थिक घटक, कोणते आर्थिक घटक आहेत की ज्यामुळे शेती एकतर फायद्याची होते किंवा एकतर तोट्याची होते। तिसरा घटक आहे सामाजिक घटक, सामाजिक घटकांचाही शेतीवर परिणाम होत असतो त्याचाही आपल्याला विचार करायचा आहे। चौथा आहे राजकीय घटक, कोणत्या अशा राजकीय घटकांमुळे शेती एकतर समृद्ध होते किंवा शेती एकतर लयाला जाते। की उदाहरणार्थ अगदीच उदाहरणच द्यायचं ठरलं तर वेगवेगळ्या राजकीय इच्छाशक्तींच्याद्वारे आपण शेती विकसित करू शकतो किंवा राजकीय धोरणं चांगल्या प्रकारे अंमलात आणली आणि शेतीच्या बाबतीत ती लागू केली, शेतीच्या संदर्भात ती लागू केली तर निश्चितपणाने शेतीचा विकास होऊ शकतो। किंवा ह्याच अंगाने ते घटक प्रॉब्लेमही ठरू शकतात आणि याच अंगाने ते घटक शेतीचं भवितव्यही उज्ज्वल करू शकतात। आणि या दृष्टिकोनातून आपल्याला त्या या सर्व घटकांचा विचार करावायचा आहे। यासाठी एकूण आपल्याला 8 तास वापरावायचे आहेत किंवा 8 तासांमध्ये हे चॅप्टर आपल्याला पूर्ण करायचं आहे। हे झालं सेक्शन 1 संदर्भात, म्हणजे प्रथम सत्रामध्ये आपण एकूण 4 टॉपिक अभ्यासणार आहोत। द्वितीय सत्रामध्ये आपण एकूण 4 टॉपिक अभ्यासणार आहोत, 5 ते 8 अशा प्रकारचे ते टॉपिक असणार आहेत। त्याच्यामध्ये 5वं जे प्रकरण आहे ते आहे कृषीच्या विकासामध्ये जलसिंचनाची भूमिका। जलसिंचन असल्याशिवाय कृषी करणं शक्यच नाही हे आपण सर्वांना माहिती आहे, परंतु नेमकं त्याचं महत्त्व काय आहे, त्याची गरज काय आहे आणि कोणकोणत्या जलसिंचनाच्या पद्धती आहेत याचाही आपल्याला विचार करायचा आहे। यामध्ये पहिलं आहे जलसिंचनाची गरज आणि त्याच्यामध्ये आपल्याला जो मुद्दा अभ्यासावायचा आहे तो आहे जलसिंचनाचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ इरिगेशन। दुसरा मुद्दा आहे की कोणकोणत्या प्रकारे आपण जलसिंचन करू शकतो, कोणकोणत्या माध्यमांच्या द्वारे, आणि या माध्यमांमध्ये समावेश होतो कालवे, सरोवर किंवा तळे, तिसरा आहे विहिरी आणि चौथा आहे कूपनलिका किंवा बोरवेल व ट्यूबवेल। अशा प्रकारे या 4 माध्यमांच्याद्वारे आपल्याला जलसिंचन करणे शक्य होते। त्या सर्व प्रकारांचा माध्यमांचा आपल्याला विचार करावायचा आहे। तर मेथड ऑफ इरिगेशन म्हणजे पद्धती कोणकोणत्या आहे, जलसिंचनाच्या पद्धती, पाणी देण्याची कोणती पद्धत ते शेतकरी त्या ठिकाणी वापरतात याचाही आपल्याला विचार करायचा आहे। आणि कोणत्या पिकासाठी कोणती पद्धत अनुकूल असते, कोणत्या पिकासाठी कोणती पद्धती प्रतिकूल असते याचाही आपल्याला विचार करायचा आहे। त्यामध्ये आहे पहिली आहे मोकाट पद्धती किंवा त्याला फ्लड इरिगेशन असे म्हणतात, दुसरी आहे वळण आणि खोरे पद्धती, तिसरी आहे जलसिंचन पद्धती आणि चौथी आणि शेवटची आहे तुषार सिंचन पद्धती। अशा 4 प्रकारांनी एकूण पाणी दिले जाते आणि त्या 4 प्रकारांचा आपल्याला विचार करावायचा आहे। 6वा जो टॉपिक आहे अलाइड एरियाज इन ॲग्रिकल्चर अँड ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट, कृषी सहाय्यक असे काही उद्योग आहेत की ज्या उद्योगांद्वारे कृषीचा विकास साधता येऊ शकतो, म्हणून कृषी उपयोगी किंवा शेती उपयोगी कोणते कोणते घटक आहेत, कोणकोणते व्यवसाय आहेत याचाही आपल्याला विचार करायचा आहे। कन्सेप्ट ऑफ ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट विथ न्यू टेक्निक्स, त्यामध्ये एकूण 10 घटकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। पहिला आहे
पशुपालन किंवा त्याला दुग्ध व्यवसाय असंही म्हणतात. दुग्ध व्यवसायामध्ये ते शेळी पालन असेल, मेंढी पालन असेल, खूप गायींचं पालन असेल, याचा आपण विचार करणार आहोत. तिसरा दुसरा मुद्दा आहे त्यामध्ये कुक्कुटपालन. कुक्कुटपालनाच्याद्वारेही अनेक शेतकरी आपला उदरनिर्वाह करत असतात. तिसरा आहे शेळी पालन व मेंढी पालन. नव्याने हा व्यवसाय मोठ्या जोमाने शेतकरी सध्या करत आहेत, त्याचाही आपल्याला विचार करायचा आहे. चौथा आहे रोपवाटिका. पाचवा आहे मधुमक्षिका पालन. सहावा आहे फिश फार्मिंग म्हणजे मत्स्यपालन. सातवा आहे पॉली हाऊसेस. आठवा आहे ऊती संवर्धन. नववा आहे फळे व भाजीपाला प्रक्रिया. आणि शेवटचा आणि दहावा आहे कृषी पर्यटन. आता नव्याने हा विषय किंवा नव्याने हा व्यवसाय सुरू झालेला आहे की जो शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात उत्पन्न देऊ शकतो. आणि या अशा एकूण 10 घटकांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत की ज्याद्वारे आपल्याला लक्षात येईल की कोणकोणत्या उद्योगांच्या मार्फत शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो, शेतकऱ्यांचा चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह करणं त्यांना शक्य होतं. यानंतर आपण वळणार आहोत 7व्या चॅप्टरकडे. त्याचं शीर्षक आहे कोरडवाहू शेती आणि वॉटरशेड मॅनेजमेंट. व्यवस्थापन कसं करावायचं पाण्याच्या संदर्भातलं, याचाही आपल्याला विचार करायचा आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे कन्सेप्ट अँड नीड ऑफ ड्राय लँड फार्मिंग अँड मॅनेजमेंट इन इंडिया. हे थोडक्यात कोरडवाहू शेतीची संकल्पना काय आहे आणि तिची गरज काय आहे. आता प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं की आपण बागायती शेती करावी, परंतु ते बऱ्याच प्रदेशामध्ये, विशेषतः भारतातल्या बऱ्याच प्रदेशामध्ये की जेथे कमी पाऊस पडतो तेथे ती करणं शक्य होत नाही, आणि म्हणून पर्यायाने किंवा पर्याय नसल्यामुळे ड्रायलँड फार्मिंगकडे किंवा कोरडवाहू शेतीकडे शेतकऱ्यांना वळावं लागतं. अगदी उदाहरणच द्यायचं ठरलं तर राज्यवाईज किंवा राज्यानुसार विचार केला तर राजस्थानशिवाय राजस्थानमध्ये या ठिकाणी कोरड्या शेतीशिवाय पर्याय नाही. किंवा विदर्भ अगदी महाराष्ट्राचा विचार केला तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये कोरड्या शेतीशिवाय पर्याय नाही, आणि म्हणून तेथे कोरडी शेती केली जाते. आणि त्याचं व्यवस्थापन कसं करावायचं आणि विशेषतः भारताच्या संदर्भात ते कसं केलं जातं याचा आपल्याला विचार करायचा आहे. पुढचा मुद्दा आहे मेथड्स ऑफ वॉटरशेड मॅनेजमेंट. एखादं खोरं की जे खोऱ्याचं व्यवस्थापन, जलव्यवस्थापन कसे करावायचे आणि पाण्याची पातळी व पाण्याचे एकूण साठा कसा कायमस्वरूपी टिकवायचा, या संदर्भातील ज्या पद्धती आहेत त्याचाही आपल्याला विचार करायचा आहे. त्यामधली पहिली पद्धत आहे कंटिन्युअस कंटूर ट्रेंच किंवा त्याला सलग समपातळी चर असे म्हणतात, याचाही आपण विचार करणार आहोत. दुसरं आहे गॅबियन बंधारे, याचाही आपल्याला विचार करायचा आहे. तिसरं आहे नाला बंडिंग, की जा शेतामध्ये बांधाच्या बाजूला किंवा उताराच्या बाजूला जेथे पाणी वाहून जाते तिथे जर त्या नाल्यामध्ये किंवा त्या प्रवाहामध्ये आपण काही अडथळे निर्माण केले तर त्याला नाला बंडिंगच्या द्वारे आपल्याला त्या ठिकाणी जलसंवर्धन किंवा पाण्याचं व्यवस्थापन करता येऊ शकतं. त्याला नाला बंडिंग असे म्हणतात. बायोलॉजिकल बंड म्हणजे जैविक बंधारा. आणि शेवटचा की जो अतिशय महाराष्ट्रामध्ये तरी अतिशय गाजलेला किंवा प्रख्यात किंवा सगळीकडे सर्व दूर माहीत असलेला जो प्रकार आहे तो म्हणजे KT वियर्स, त्याला कोल्हापूर टाईप बंधारे असे म्हणतात. हे बंधारे प्रामुख्याने कोल्हापूरमध्ये सुरू झाले आणि कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा वापर सुरू झाला, म्हणून त्याला KT वियर, कोल्हापूर टाईप वियर असेही म्हणतात. आणि यानंतर शेवटचा जो पॉईंट आहे किंवा शेवटचं जे चॅप्टर आहे ते आहे सस्टेनेबल ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट अँड ॲग्रिकल्चर इंडिया, शाश्वत शेती विकास. आणि विशेषतः भारताच्या संदर्भातील शाश्वत शेती विकास याचा आपल्याला विचार करायचा आहे. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे कॉन्झर्वेशन म्हणजे संवर्धन. संवर्धन कसं करावयाचं, शेतीचं संवर्धन कसं करावयाचं आणि त्यातून जास्तीत जास्त उत्पादन कसं घ्यायचं याचाही आपल्याला विचार करायचा आहे. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे वेस्टलँड मॅनेजमेंट, जे दुर्भूमी जी असते किंवा खराब झालेली जी जमीन असते तिचं मॅनेजमेंट कसं करायचं.
त्यानंतर जैविक शेती कशी करावयाची, जैविक शेतीचे महत्त्व काय आहे याचा आपण विचार करणार आहोत. क्रॉप रोटेशन म्हणजे पीक पालट किंवा पीक फेरपालट याचाही आपण विचार करणार आहोत. ग्रुप प्लांटेशन, समूह शेती याचाही आपण विचार करणार आहोत. पेस्ट अँड वीड मॅनेजमेंट, खतं आणि तणनाशकांचं किंवा औषधं व तणनाशकांचं, कीटकनाशकं व तणनाशकांचं व्यवस्थापन कसं करावयाचं याचाही आपण विचार करणार आहोत. आणि शेवटचा यातला मुद्दा आहे वनशेती. वनशेतीच्या द्वारेही आपल्याला शाश्वत विकास साधता येऊ शकतो म्हणून त्याचाही या ठिकाणी आपण विचार करणार आहोत. आणि यातला शेवटचा पॉईंट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर, भारतीय शेतीची कोणकोणती वैशिष्ट्ये आहेत. आणि त्यातला पहिला मुद्दा आहे हरित क्रांती, भारतातील हरित क्रांती, प्रॉब्लेम्स असोसिएटेड विथ इंडिया इंडियन ॲग्रिकल्चर, भारतीय शेतीच्या संदर्भातील आणि विशेषतः हरित क्रांतीमुळे झालेल्या समस्यांच्या बाबत आपल्याला विचार करायचा आहे. आणि दुसरा मुद्दा आहे नॅशनल ॲग्रिकल्चरल पॉलिसी, राष्ट्रीय कृषी योजना काय आहेत का की ज्या शेतकऱ्यांना तारक होऊ शकतात किंवा शेतकऱ्यांना उपयुक्त ठरू शकतात याचाही आपण विचार करणार आहोत. किंवा अशा काही योजना असतात, व्हेरियस स्कीम्स ऑफ सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट फॉर ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट अँड फार्मर्स, कृषी विकासाच्या आणि शेतकऱ्यांच्या विकासाच्या संदर्भात अशा काही राज्याच्या किंवा केंद्राच्या काही योजना आहेत काय की ज्याद्वारे आपल्याला विकास साधता येऊ शकतो आणि जो विकास शाश्वत असेल या संदर्भात आपल्याला विचार करावायचा आहे. आणि अशा प्रकारे एकूण 8 8 टॉपिक्सचा किंवा 8 चॅप्टरचा विचार करून आपण हा संपूर्ण सिलॅबस एकूण 2 सत्रांमध्ये अभ्यासणार आहोत. त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे विद्यापीठाने आणि त्या विषय तज्ज्ञांनी वेगवेगळे संदर्भ पुस्तके या ठिकाणी दिलेली आहेत. यात मी सर्वात प्रामुख्याने जे सांगणार आहे ते पहिलं पुस्तक आहेर ए बी, अंकुश आहेर आणि साळुंके मॅडम साळुंके विजया की ज्यांनी डायमंड पब्लिकेशनच्या मार्फत प्रकाशित केलेलं त्यांचं मराठी माध्यमातलं पुस्तक आहे, विशेषतः ॲग्रिकल्चरल जॉग्रफी किंवा कृषी भूगोल. आणि याबरोबरच उष्णकटिबंधीय कृषी भूगोल अशी 2 पुस्तकं आहेत की जे अतिशय उपयुक्त आणि अतिशय मुद्देसूद पद्धतीने लिहिलेली पुस्तकं आहेत. त्यांचा मी या ठिकाणी त्यांचा वापर करण्यासाठी मी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो. बाकीचीही इतर संदर्भ आणि संदर्भ पुस्तके किंवा क्रमिक पुस्तके या ठिकाणी आहेत की ज्या की जे आपल्याला उपयुक्त ठरू शकतात. आणि यात पुन्हा याशिवाय या मराठी पुस्तकाशिवाय पाटील एस जी आणि सूर्यवंश आर्यस, पाचरणे एस शिवाजी, चौधर ए एच यांनी इकॉनॉमिक जॉग्रफी किंवा आर्थिक भूगोल या नावाने या शीर्षकाखाली अथर्व प्रकाशनच्या मार्फत प्रकाशित केलेलं पुस्तक आहे 2014 मध्ये, की तेही मराठी माध्यमातीलच आहे. ही मराठी माध्यमातील पुस्तके आणि इतर जी काय आहेत की जे इंग्रजी माध्यमातील पुस्तके आहेत या सर्व पुस्तकांचा आपण योग्य तो वापर करावा आणि आपल्या संकल्पना आपण व्यवस्थित समजून घ्याव्यात असं मी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो. आणि पुढचं जे चॅप्टर आहे त्याचा विचार आपण पुढच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. त्यामुळे आज आपण इथे थांबूया. धन्यवाद. थँक्यू.